दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आज मुंबईत आगमन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विमानतळाबाहेर शहा यांचं स्वागत केलं शहा यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती मुंबईत आगमन झाल्यानंतर अमित शहा यांनी भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्या निवासस्थानी जाऊन तावडे यांची सांत्वनपर भेट घेतली अलीकडेच तावडे यांच्या आईचं निधन झालं होतं त्यानंतर अमित शहा सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना झाले सह्याद्री अतिथीगृहात आज शहा यांच्या उपस्थितीत विविध बैठका होणार आहेत उद्या नवी मुंबईत खारघर इथे आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे